शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। वर्षा या निवासस्थानी पवार आणि शिंदेंमध्ये भेट झालेली आहे। तब्बल 25 मिनिटं दोघांमध्येही बैठक झालेली आहे। पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा झालेली आहे। शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच भेट झालेली आहे। मराठा मंदिर संस्थेच्या आमंत्रणासाठी भेट झाल्याचं समजतंय। आमंत्रण देऊन लागलीच पवार वर्षा बाहेर निघालेले आहेत। शिंदे आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे। मराठा मंदिर संस्थेच्या आमंत्रणासाठी भेट झाली आहे। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली, वर्षा या निवासस्थानी शरद पवार आणि शिंदेंमध्ये बैठक झाली। तब्बल 25 मिनिटं शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा झाली। शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिल्यांदाच भेट झाली आहे। मराठा मंदिर संस्थेच्या आमंत्रणासाठी भेट झाली आहे। आमंत्रण देऊन लागलीच पवार वर्षा बाहेर पडले आणि शरद पवार वर्षा बाहेर पडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना सोडण्यासाठी आलेले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आपलं स्वागत आहे न्यूज सेट मध्ये। शरद पवार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या बरोबर चर्चा केलेली आहे, भेट झालेली आहे, भेटीचं नेमकं कारण काय? सदिच्छा भेट होती, राजकीय कारण काहीच नाही, राजकीय चर्चाही नाही। मराठा मंदिर ही संस्था 75 वर्ष झाली, अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे, त्याचे शरद पवार साहेब अध्यक्ष आहेत आणि त्यांनी मला त्याचं निमंत्रण दिलेलं आहे, बाकी काही राजकीय नाही। सदिच्छा भेट होती, धन्यवाद। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याशी बोलत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ही प्रतिक्रिया दिलेली आहे। सदिच्छा भेट होती, केवळ कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। माझे सहकारी राहुल झोरी सध्या आपल्या सोबत जोडले गेले। राहुल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आत्ताच प्रतिक्रिया आपण पाहिली, त्यांनी जरी सांगितलेलं असलं कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाहीये, केवळ सदिच्छा भेट होती, निमंत्रणासाठी भेट होती, मात्र राजकीय चर्चा मात्र या भेटीनंतर रंगणारच। अगदी बरोबर आहे। ज्यावेळी दोन महत्वाचे आणि तितकेच मोठे नेते अर्थात शरद पवार, एकीकडे शरद पवार, दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यावेळी दोघं भेटतात, बोलतात, चर्चा होते, त्यावेळेस आत्ताच्या राजकीय घडामोडींमध्ये या भेटीची देखील तितकीच मोठी चर्चा होणं स्वाभाविक आहे। एकंदरीत बघितलं तर ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला त्यापूर्वी अनेकदा मुख्यमंत्री आणि शरद पवार भेटले आहेत खरे, मात्र वर्षा या निवासस्थानी, या शासकीय निवासस्थानी सर्वात पहिल्यांदा आज शरद पवार निमित्त किंवा राज्यातील अनेक महत्वाच्या प्रश्नांनिमित्त दोघं यापूर्वी देखील सह्याद्री गेस्ट हाऊस असेल, मंत्रालय असेल, यापूर्वी देखील एमसीएच्या कार्यक्रमात दोघांना एकत्र पाहायला बघितलं होतं। मात्र आत्ता या घडीला ज्यावेळी उद्धव ठाकरे देशात नाही आहेत, बाहेर गेलेले आहेत, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या जागा वाटपांवरून एकमेकांमध्ये वाद प्रतिवाद रंगताना दिसत आहेत, जागांच्या आदल्याबदली होऊन वाद प्रतिवाद रंगताना दिसत आहेत, आणि त्यावेळी अशा वेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या भेटीला शरद पवार पोहोचतात, 20-25 मिनिट गप्पा होतात, चर्चा होतात, अर्थात यामध्ये कितीही वरवरचं सांगितलं गेलं की यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही, होणार नाही, हे देखील खरं आहे की एका निमंत्रणासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते, हे देखील तितकंच खरं असलं तरी देखील ज्यावेळी दोन महत्वाचे आणि तितकेच मोठे दिग्गज राजकारणी भेटतात त्यावेळी चर्चा ही राजकीय होतेच। नेमकं येत्या काळात काय पडसाद होऊ शकतं, काय होऊ शकतं, हे देखील पाहावं लागेल। मागच्या काही काळांपासून खास करून ज्या ज्यावेळी राष्ट्रवादीकडून वारंवार शिंदेला टार्गेट करण्यात आलं, मात्र या टप्प्यावर स्वतः शरद पवार ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला शासकीय निवासस्थानी त्यांच्या घरी जातात, वर्षावर जातात, त्यावेळी इतर कॅडरला किंवा राष्ट्रवादीच्या इतर सगळ्यांना देखील एक वेगळा निरोप नकळतपणे यामधून जातो आणि त्यामुळं कुठे ना कुठे या येत्या काळात याचं काही सूर जमत आहेत का, सुद्धा जुळतंय का, हे देखील पाहावं लागेल। राहुल, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।